नमस्कार, मी मयुरा, तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे ज्वारीची भाकरी आणि कोल्हापुरी खरडा। खूप साध्या सोप्या रेसिपीज आहे। तर आधी आपण खरडा तयार करूया। यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप म्हणजेच 100 ग्रॅम पोपटी कलरच्या मिरच्या। या मिरच्या चवीला कमी तिखट असतात। याचबरोबर 1/2 कप ओलं खोबरं, 1 लसणाचा मोठा गड्डा, कोथिंबीर आणि लगेल चवीपुरती मीठ। तर आधी एका तव्यात थोडे तेल गरम करावे। यात मिरच्या टाकून छान परतत राहायचे आहे। यात आता लसूण टाकावी आणि मिरच्यांवर चांगले डाग पडेपर्यंत परतत राहायचे आहे। आता ओलं खोबरं टाकूयात, पुन्हा परतत राहायचे आहे। यानंतर कोथिंबीर टाकावी, सगळ्यात शेवटी चवीपुरते मीठ ऍड करावे। आता गॅस बंद करावा आणि हे सर्व वरवंट्याने ठेचून घ्यायचे आहे किंवा मग खलबत्यात काढून ठेचून घ्यावे। तुम्ही हवे असल्यास मिक्सरमधून बारीक करू शकता, पण टिपिकली हा खरडा ठेचूनच केला जातो। आता ठेचलेला खरडा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर हा खरडा फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात साधारण 2 ते 3 आठवडे तरी छान टिकतो। यानंतर भाकरी करायला घेऊयात। याकरता इथे मी 1 कप ज्वारीचे बारीक दळलेले पीठ घेतले आहे। यात आता 1/2 कप उकळलेले पाणी ओतूयात, जेणेकरून भाकरी अगदी मऊसूत होईल। पहिले पाणी आणि पीठ छान मिक्स करून घेणार आहोत। आता हे पीठ गरम असतानाच आधी छान वळून घ्यायचे आहे। जर हाताला गरम पिठाचे चटके बसायला लागले तर थंड पाण्यात हात बुडवू शकता। इथे मी थंड पाणी न वापरता पीठ आधी वळून घेत आहे। तर हे पीठ अगदी तळहाताने स्ट्रेच करत करत मळायचे आहे। जितके तुम्ही मळाल तितकीच भाकरी चांगली होते। अशा प्रकारे मळून झाल्यानंतर आता साधारण 2 टीस्पून पाणी घेऊन पीठ छान मळून घ्या। हे पीठ आपण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील करणार नाही आहोत। पीठ पातळ झाले असे वाटल्यास थोडे आणखीन कोरडे पीठ वाढून पीठ मळून घ्यावे। आता हे पीठ मळून तयार आहे। यातील थोड्या पीठाचा पसरटाकराचा गोळा करून भाकरी थापायला सुरुवात करणार आहोत। आधी थोडे कोरडे पीठ पोळपाटवर स्प्रिंकल करून भाकरी थापटावी। थोडी भाकरी मोठी झाली की तळहाताचा हा पार्ट वापरून भाकरी मोठी करायची आहे। आता दोन्ही हात वापरून भाकरी करावी। आता ही भाकरी तयार आहे। साधारण इतकी पातळ भाकरी केली आहे आपण। आता या ठिकाणी अल्युमिनियमचा एक जाड तवा गरम करायला ठेवला आहे। यात आता भाकरी टाकावी। 1-2 मिनिटांनंतर वर पाणी लावायचे आहे आणि वरचा भाग थोडा सुकला की भाकरी पलटून घेणार आहोत। आता पाणी लावलेली बाजू अगदी चांगली भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे भाजून घ्या। आता डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजून घ्यावी। भाकरी किती मस्त फुगत आहे तुम्ही बघू शकताय। आणखीन एक भाकरी तुम्हाला मी दाखवते। या ज्वारीच्या भाकरी करायला खूप सोप्या, तितक्याच हेल्दी आणि पचायला देखील खूप हलक्या असतात।
फक्त एक कप पिठाला पाऊण कप उकळते पाणी अगदी बरोबर आहे। भाकरी जर पोळपाटला चिकटायला लागली तर थोडे कोरडे कोरडे ज्वारीचे पीठ स्प्रिंकल करावे आणि पुन्हा भाकरी थापटावी। तर या ठिकाणी ही देखील भाकरी आपली तयार आहे। आता तवा चांगला तापल्यावर भाकरी टाकून घ्यावी। वर पाणी लावून घ्यावे। तुम्ही कॉटनचा एखादा छोटा तुकडा पाणी लावण्यासाठी वापरू शकता। आता भाकरीची बाजू पलटावी। आणि पाणी लावलेली बाजू थोडा वेळ देऊन चांगली भाजून घ्यावी, जेणेकरून डायरेक्ट फ्लेमवर भाकरी छान फुगेल। ही देखील भाकरी आपली मस्त फुगत आहे। तर या एका कपाच्या साधारण 3 मध्यम आकाराच्या भाकरी तयार झालेत। बरोबर खरडा आणि कांद्याबरोबर सर्व करा। तर आजचा हा गावरान बेत कसा वाटला आहे कमेंट्सद्वारे नक्की कळवा। दोन्ही रेसिपीज घरी ट्राय करा, फीडबॅक कळवा, लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायलाच नका। धन्यवाद।